मानवी आरोग्यापुढे एक नवे संकट उभे टाकले आहे. निपाह या नावाचा नव्या विषाणूने जगात थैमान घालायला सुरुवात केली असून त्या अनुषंगाने तालुका पारोळा येथील धाबे ह्या गावात निपाह आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. भारतात या विषाणूच्या रूपाने एक नवी समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याने केरळ राज्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हळूहळू देशभर जर ह्या विषाणूने आपले पाय पसरले तर फार मोठा धोका निर्माण होईल. त्यासाठी याबाबत दक्षता, काळजी व माहिती होणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून तालुका पारोळा येथील धाबे गावात शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंके यांनी या आजाराविषयी प्रबोधन केले. तसेच या रोगाबाबत सचित्र माहिती असलेले पोस्टर गावागावात जाऊ जागी लावून गटागटाने त्यांनी माहिती दिली. धाबे संपूर्ण आदिवासी गाव, गावातील मुले व सामान्य नागरिक सकाळ संध्याकाळ रानावनात शेतात खाद्यपदार्थ शिकार शोधत असतात. जांभळे, करवंद, आंब्याच्या शिल्लक कैऱ्या, विविध झाडांची फळे व शेंगा शोधतात व खातात. म्हणून निपाहबाबत त्यांच्यात जागृती होणे गरजेचे होते. झाडाखाली पडलेले कुरतडलेली फळे गोळा करू नये, खाऊ नये. ज्या फळझाडांवर वटवागूळ येत असतील त्या झाडांपासून दूर राहा. डुकरे अचानक मरत असतील तर त्यांना उघड्यावर न पडू देता दूर खड्डा खोदून पुरा. नाकातोंडाला मास्क व हातात ग्लोव्ज वापरा. हात स्वच्छ धुवा. हा आजार संसर्गजन्य आहे, त्यासाठी काळजी घ्या. अचानक अंग दुखणे, तीव्र डोकेदुखी, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे एखाद्याचे आढळल्यास जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, असे आवाहन मुख्याध्यापक साळुंके यांनी केले आहे. फळांचे झाड राहिलं तर फळांच्या झाडावर जर कुरतडलेलं फळ कुरतडलेलं फळ खाले पडलेले राहिले तर ते फळं अजिबात उचलायचे नाही. ते वटवागुळ ते फळ कुरतडतं आणि त्याच्यामधला जो व्हायरस आहे हा व्हायरस त्या फळांमध्ये जातो आणि त्या फळांमधून मग आपण उचललेले फळं जर घेतले याच्यावर इलाज नाही. याच्याने डायरेक्ट माणूस मरतो आणि जर डोकं दुखायला लागलं, अंग दुखायला लागलं, माणूस बेशुद्ध पडला तर लवकरात लवकर डॉक्टरांना कळवायचं आहे. आणि खाली पडलेले फळं तर बिलकुल अजिबात उचलायचे नाहीत. आपल्या इथं डुकरं आहेत का? हां, तर डुकरांनी जर डुक्कर बी मेलं तर त्या डुकराला व्यवस्थित बुजून द्यायचं आहे. आणि या रोगाला निपाह म्हणतात. काय म्हणतात? निपाह.